नमस्कार मंडळी, आज आपण लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 ह्यावर अभ्यास करणार आहोत. लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 हे लूकच्या यरुसलेमच्या प्रवास वर्णनातील उतार आहे. लूकच्या शुभवर्तमानाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की लूक अध्याय 4 ओवी 14 ते लूक अध्याय 9 ओवी 50 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं गालिलातील कार्य द गॅलिलियन मिनिस्ट्री ऑफ जीजस ह्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि लूक अध्याय 9 ओवी 51 ते लूक अध्याय 19 ओवी 48 ह्या उतारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं येरुसलेममधील प्रवास वर्णन केलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला द ट्रॅव्हल नॅरेटिव्ह ऑफ जीजस टू जेरुसलेम असं म्हणतात. येरुसलेम म्हणजे कालवरी, येरुसलेम म्हणजे क्रॉस, येरुसलेम म्हणजे वधस्तंभावरील मरण. आणि हे मरण स्वीकारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त गालिलातील आपलं कार्य यशस्वीपणे पूर्ण करून आता येरुसलेमकडे वाटचाल करीत आहे. आणि म्हणून गालिलातील प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य आणि येरुसलेममधील प्रवास वर्णन ह्यामधील जो आपल्याला फरक आहे तो समजावून घेणे गरजेचं आहे. गालिलामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे वर्क्स म्हणजे कार्य पाहतो, मात्र येरुसलेमच्या प्रवास वर्णनामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे वर्ड्स म्हणजे शब्द आणि शिकवण समजावून घेतो. गालिलातील कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे मिरॅकल्स म्हणजेच त्याचे चमत्कार आपण समजून घेतो. तर प्रवास वर्णनामध्ये, येरुसलेमच्या प्रवास वर्णनामध्ये आपण त्याचा जो मेसेज आहे, संदेश आहे, तो समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. गालिलातील कार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्याने जे कृती केलेले आहेत त्याविषयी आपण ऐकत असतो. तर येरुसलेमच्या प्रवास वर्णनामध्ये द अँटेगनायझिंग ऑफ जीजस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जो विरोध झाला त्या विरोधाविषयी आपण ऐकणार आहोत. गालिलातील मिशन कार्यामध्ये द रेव्हलेशन ऑफ जीजस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आपण पाहतो. आणि येरुसलेमच्या प्रवास वर्णनामध्ये द रिजेक्शन ऑफ जीजस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारणे ह्याविषयी आपण ऐकणार आहोत. तर अशा प्रकारे प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 अभ्यास करतो तेव्हा ही पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीद्वारे आपल्या लक्षात येईल की आतापासून प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती वधस्तंभावरील त्याचं कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आतापासून त्याची जी शिकवण आहे ती त्याच्या शिष्यांना त्याचं जे महत्त्वाचं ध्येय होतं, उद्दिष्ट होतं, म्हणजे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून देवाचं राज्य घोषित करणे हे शिष्यांना समजावं म्हणून त्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 पहिल्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ह्या उतारामध्ये आपल्याला शिष्यांची शिकवण देण्यात आलेली आहे. लूकचं संपूर्ण अध्याय 10 हे शिष्यावर केंद्रित आहे आणि शिष्य ज्याप्रमाणे आपलं जीवन घडवणार आहेत त्यानुसार प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण पुढे जाणार आहेत. ह्याच उताराचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिल्या भागामध्ये म्हणजेच लूक 10:1-24 ह्यामध्ये शिष्यांच्या कामगिरीविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि लूक 25-42 ह्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला शिष्यांचं जे महत्त्वाचे गुण आहेत त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पहिल्या भागामध्ये म्हणजेच लूक 10:1-24 आपण पाहतो की त्यामध्ये 4 गोष्टी लूकच्या सुवर्तिकाने नमूद केलेल्या आहेत. पहिला भाग जो आहे तो म्हणजे लूक 1:10-12 ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी आज्ञा आहे शिष्यांना त्याविषयी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर लूक 13-16 प्रभू येशू ख्रिस्त
आपल्या शिष्यांना जणू काही कानुगडणी करतो. ही वॉन्ट्स द डिसायपल्स. त्यानंतर लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 17 ते 20 अध्याय 10:17-20 लूक आपल्या शिष्यांची जणू काही पुन्हा एकदा जाणीव करून देतो त्यांच्या जबाबदारीची. आणि मग लूक 10:21-24 प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा गौरव करतो. अशा प्रकारे पहिल्या भागामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची निवड करतो, त्यांची तयारी करतो आणि त्यांना त्यांच्या कामगिरीवर पाठवतो. ज्याप्रमाणे लूकच्या अध्याय 10 प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांची निवड करतो, त्याचप्रमाणे लूकच्या अध्याय 9 देखील प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांची निवड करतो. लूकच्या अध्याय 9 12 प्रेषितांची निवड केलेली आहे. लूक अध्याय 10:72-70 अशा प्रकारे शिष्यांची निवड केलेली आहे. ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर बरंचसं साम्य आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेषितांना शिकवण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्यांना शिकवण, म्हणजे द टीचिंग ऑफ जीजस टू द अपॉसल्स अँड टीचिंग ऑफ जीजस टू द डिसायपल्स, ह्याविषयी आपल्याला तुलना करता येते आणि अभ्यास करता येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मित्रपरिवाराचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं वर्तुळ तिथे पाहायला मिळते. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक जीवलग मित्र होता, शिष्य होता, प्रेषित होता, तो म्हणजे योहान सुवार्तिक. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे 3 अगदी जवळचे शिष्य होते, म्हणजे पेत्र, त्यानंतर याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान. जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला मोठे आणि चांगले निर्णय घ्यायचे होते तेव्हा या 3 शिष्यांबरोबर तो चर्चा करत असे, त्यांच्याबरोबर बोलत असे. उदाहरणार्थ जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं तेव्हा हे 3 शिष्य त्याच्याबरोबर होते. त्यानंतर पुढचं वर्तुळ जे आहे ते म्हणजे 12 प्रेषित. हे 12 प्रेषित त्याच्याबरोबर सतत असत. आणि त्यानंतर आजच्या अभ्यासामध्ये लूकच्या अध्याय 10 जे नमूद केलेले आहेत, 72 किंवा ज्याच्याविषयी नेहमी 70 विषयी बोललं जातं, असे जे शिष्य होते ज्याला आपण डिसायपल्स बोलतो, असे हे इतर वर्ग आहेत. आणि मग नंतर संपूर्ण जनसमुदाय. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्गीकरण होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर तशा प्रकारे संवाद साधत असे. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण प्रभू लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 अभ्यास करतो तेव्हा पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताने 72 जणांची निवड केली आहे, परंतु बायबल पंडितांच्या मते तो आकडा 70 असण्याची शक्यता आहे. 70 का? तर जर आपण उत्पत्तीचं पुस्तक बघितलं तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 10 आपल्याला द टेबल्स ऑफ नेशन्स, म्हणजे जेव्हा पूर येऊन गेला आणि जे राष्ट्र निर्माण झाले ते 70 राष्ट्र निर्माण झाले होते, त्याचा तो उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर जर आपण निर्गमचं पुस्तक बघितलं तर अध्याय 18 निर्गमच्या पुस्तकामध्ये मोशेचा सासरा इत्रो मोशेला सांगतो की तू एकट्याने आपली जबाबदारी पार पाडणे बरोबर नाही, तर तू थकणार आहेस, तू भागणार आहेस, तुला हे सगळं झेपणार नाही आणि म्हणून तू आणखीन लोकांची निवड केली पाहिजे. आणि मग जेत्रो मोशेला सल्ला देतो आणि मोशे मग अध्याय 11:16-25 आपण पाहतो की 70 जणांची निवड करतो आणि या 70 जणांना तो नेमतो आणि इस्रायलमध्ये त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी तो पाठवतो. गणना या पुस्तकामध्ये अध्याय 10 पुन्हा एकदा या 70 लोकांची निवड आपल्याला सांगण्यात आलेली आहे. आणि निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय 11:20-26 आपल्याला पुन्हा सांगितलेलं आहे की दोघा दोघांना मोशेने पाठवलं होतं आणि दोघे एकत्रितपणे कार्य करायचं. तीच पद्धत आपल्याला अध्याय 10 प्रभू येशू ख्रिस्त अवलंबन करताना दिसत आहे. तर अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त 70-72 जणांची निवड करून त्यांना कामगिरीवर पाठवत आहे. कोणाकडे पाठवत आहे? तर अध्याय 9 आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 12 प्रेषितांची निवड करतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की तुम्ही इस्रायलच्या 12 हरवलेल्या मेंढरांकडे जायचं आहे.
म्हणजे इस्रायलचे 12 वंश होते त्या लोकांकडे जायचं आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त 72 किंवा 70 लोकांना पाठवतो तेव्हा तो त्यांना सांगतो की संपूर्ण जगामध्ये तुम्हाला जायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगासाठी आलेला आहे. सर्व माणसांचं तारण व्हावं हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे ध्येय होतं ते नमूद करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या 70 जणांना सगळ्या ठिकाणी पाठवत आहे आणि त्याचं मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना बोलव सांगत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, लूक सुवार्तिक जो आहे तो आपलं सुवार्ता केवळ यहुदी लोकांसाठी लिहत नाही तर सर्व लोकांसाठी लिहितो हे पुन्हा एकदा आपल्याला इथे नमूद केलेलं आहे असं दिसून येत आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण या पुस्तकाचा या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत की लूक सर्व लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घोषित करणार आहे. त्यानंतर आपल्याला अध्याय 10:1 सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त या 70 जणांची निवड करतो. म्हणजेच निवड ही माणसाची नाही तर निवड ही परमेश्वराची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य करण्यासाठी प्रभू येशू परमेश्वर आपली निवड करतो हे सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचं सुंदर उदाहरण आपल्याला दावीद राजाच्या बाबतीमध्ये दिसत आहे. जेव्हा परमेश्वराला शौलानंतर इस्रायल लोकांसाठी दुसरा राजा द्यायचा होता तेव्हा दावीद राजाची निवड करताना हेच तत्व परमेश्वराने पाळलेलं आहे. परमेश्वर बाह्य गोष्टी पाहत नाही तर परमेश्वर अंतकरण पाहत असतो. आणि त्याच दृष्टिकोनातून दावीद राजाची निवड झाली. आणि तेच आपल्याला आता देखील पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 प्रेषितांची निवड करतो, प्रभू येशू ख्रिस्त या 70 जणांची निवड करतो आणि त्यांना प्रेषित कार्यासाठी पाठवतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्यांची निवड करतो तेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही कामगार आहात, तुम्ही लॉर्ड्स नाहीत, म्हणजेच तुम्ही मालक नाहीत तर तुम्ही कामगार आहात. आणि म्हणून ह्याची जाणीव प्रेषितांनी आणि शिष्यांनी सतत बाळगलेली आहे की आम्ही प्रभू परमेश्वराचं कार्य करण्यासाठी त्याचे कार्यकर्ते आहोत, आम्ही त्याचे राज्यकर्ते नाहीत. ही शिकवण देखील आपण इथे समजून घेतली पाहिजे. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे 3 की तुम्हाला पाठविण्यात येते. त्यांना पाठवण्यात आलं आणि कुठे पाठवण्यात आलं तर ज्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं ती जागा चांगली होती असं नाही, त्या ठिकाणी त्यांचा स्वीकार होईलच असं नाही, त्या ठिकाणी त्यांना विरोध देखील होईल ह्याची देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आठवण करून देतो. म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे वाघाच्या जबड्यामध्ये आपण हात घालावा तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की मी तुम्हाला ह्या मिशन कार्यासाठी पाठवत आहे. हे मिशन कार्य सोपं नाही, हे मिशन कार्य कठीण आहे. आणि त्याची साक्ष प्रेषितांनी आपल्या जीवनाद्वारे आपल्याला दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे 12 प्रेषित होते ह्या 12 प्रेषितापैकी 11 प्रेषित हे रक्तसाक्षी म्हणून मरण पावलेले आहेत. केवळ एकच प्रेषित म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा जीवलग मित्र योहान सुवार्तिक ह्यालाच नैसर्गिक मरण आलं असं सांगतात. परंतु इतर सर्व 11 प्रेषित जे होते ते रक्तसाक्षी म्हणून मरण पावले असं ख्रिस्तसभेच्या इतिहासामध्ये आपण वाचतो. आणि म्हणून त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त नमूद करतो की ह्या जगामध्ये 2 प्रकारचे राज्य आहेत, द किंगडम ऑफ लाईट अँड द किंगडम ऑफ डार्कनेस. प्रकाशाचं राज्य आणि अंधाराचं राज्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पाठवतो तेव्हा प्रकाशाच्या राज्यामध्ये तो आपल्याला जायला सांगतो परंतु त्याची वाट ही अंधाराच्या राज्यामधून आहे. आणि म्हणून अंधाराचं राज्य पार करून आपल्याला प्रकाशाची वाटचाल करायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यानंतर आपल्या शिष्यांना त्यांनी ह्या कामगिरीवर जाताना कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे ह्याविषयी सुंदररित्या बोध करत आहे. आणि त्यांना आठवण करून देत आहे की कशाप्रकारे जर त्यांचं स्वागत झालं नाही तर काय होणार आहे. खोर्जिना, बेत्सेदा आणि कफरनहूमा हे गालिलातील 3 प्रमुख शहर होते. आणि या प्रमुख शहरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जास्तीत जास्त कार्य केलं होतं परंतु तिथल्या लोकांनी विश्वास ठेवला नाही आणि म्हणून त्यांची दुर्दशा झाली. प्रभू येशू ख्रिस्त
ह्या आपल्या प्रेषितांना सांगतो की जर तुमचा स्वीकार झाला नाही तर त्या राज्याप्रमाणे ह्या देखील राज्यांचं होणार आहे आणि म्हणून त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांची कानउघडणी करताना त्यांना आठवण करून देतो की तुम्ही आपलं कार्य यशस्वीपणे पूर्ण केल्यावर परमेश्वराचा गौरव केला पाहिजे. ते जेव्हा आनंदित होऊन परत येतात कारण त्यांना त्यांचं कार्य करताना यश आलेलं आहे, त्यांचं कार्य करताना त्यांना खूप आनंद झालेला आहे, ते उल्लासित झालेले आहेत, हर्षभरित झालेले आहेत, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा गौरव करतो. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आणखीन परमेश्वराचा गौरव करतो कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे निवडलेले लोक होती ते सगळे हुशार होते, ते सगळे सुशिक्षित होते, ते सगळे उच्च दर्जाचे होते अशातला भाग नाही, तर परमेश्वराने साध्या माणसांद्वारे महत्कृत केले आहेत. परमेश्वर वाकड्या रेषावर सरळ लिहितो ह्याचं एक दुसरं उदाहरण आपल्याला ह्या प्रेषित कार्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यामधून दिसून येत आहे. आणि म्हणून ते देखील एक सुंदर वर्णन आपल्याला लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 21:10-24 पाहायला मिळते. प्रिय बंधू भगिनो, लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 10 पहिला भाग म्हणजेच OV 1-24 आपण अभ्यासलेली आहे. आता दुसरा भाग जो आहे म्हणजे OV 25-42 ह्यामध्ये सुवार्तिक आपल्याला सुंदररित्या प्रेषित म्हणून किंवा शिष्य म्हणून आपल्यामध्ये कोणते गुण असावेत त्याविषयी बोध करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपली शिकवण आपल्याला देताना आडवी रेषा आणि सरळ रेषा ह्याविषयी आपण ह्या भागामध्ये पाहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की परमेश्वरावर आपण पहिलं प्रेम केलं पाहिजे, परमेश्वराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेजारप्रीतीमध्ये आपण कमी पडता कामा नाही. तर ह्याची दोघांची सुंदर उदाहरणं आपल्याला ह्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच अध्याय 10 OV 25-42 पाहायला मिळते. अध्याय 10 OV 25-37 दुसरा भाग पहिला भाग जो आहे त्यामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपले एकमेकांबरोबर कसे संबंध असायला पाहिजेत ह्याविषयी चांगल्या शमरोणीचा उदाहरण देत आहे. प्रिय बंधू भगिनो, ह्या चांगल्या शमरोणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण शेजारप्रीतीमध्ये कसे वाढले पाहिजेत, आपण शेजारप्रीतीमध्ये कसे मोठे झाले पाहिजेत आणि चांगल्या शमरोणीद्वारे शेजारप्रीतीची शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये म्हणजे अध्याय 10 OV 38-42 प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी बेथनी येथे जाऊन मरियेने जो वाटा निवडलेला आहे परमेश्वराच्या चरणाशी बसण्याचा, परमेश्वराचा शब्द ऐकण्याचा, परमेश्वराच्या शब्दावर चिंतन करण्याचा आणि परमेश्वराच्या शब्दानुसार वचनानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करण्याचा जो वाटा मरियेने निवडला होता तो किती महत्त्वाचा आहे, तो किती चांगला आहे, शिष्य होण्यासाठी तो कसा प्राधान्याचा आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ईश्वरप्रीती आणि शेजारप्रीती ह्या दोघांची सांगड सुवार्तिकांनी शिष्य होण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. चांगल्या शमरोणीचा दृष्टांत ह्यावर विचार करीत असताना आपण नेहमी शेजारप्रीतीविषयी आपला दृष्टिकोन लक्षात ठेवला पाहिजे आणि शेजारप्रीतीविषयी दृष्टिकोन लक्षात ठेवताना चांगल्या शमरोणी आपल्याला काय शिकवतं तर ह्या चांगल्या शमरोणीच्या उतारामध्ये आपण पाहतो की याजक आणि लेवी हे दोंडगे त्या वाटेने गेले परंतु त्यांनी त्या अडचणीत असलेल्या माणसाला मदत केली नाही. का मदत केली नाही? कारण त्यांना वाटलं की जर मी ह्या माणसाला मदत केली तर आमचं काय होईल. मात्र शमरोणी त्या वाटेने जात असताना त्यांनी विचार केला की ह्या माणसाला जर मी मदत केली नाही तर त्याचं काय होईल. हेच तत्व शेजारप्रीती करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शेजारप्रीती करताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आपला स्वार्थ पाहायचा नाही, आपण आपल्याविषयी विचार करायचा नाही, तर शेजाऱ्याचं काय होईल
त्याला जी अडचण आहे किंवा त्याला जी गरज आहे त्याच्यासाठी मला जे करायचं आहे ते त्याला किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा काय फायदा होईल ह्याकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चितच शेजारप्रीतीमध्ये वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल. दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 10 ओवी 38 ते 42 मार्था आणि मरीचं उदाहरण आपल्यासमोर ठेवून शिष्य होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मार्थाची कानउघडणी करताना सांगतो की तू जे करते ते चांगलं आहे परंतु पूर्ण नाही. पूर्ण होण्यासाठी कार्याबरोबर देवाला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि म्हणून ईश्वरप्रीती ही देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि त्या ईश्वरप्रीतीमध्ये आपण वाढले पाहिजेत. ईश्वरप्रीतीमध्ये वाढण्यासाठी देवाचा शब्द किती महत्त्वाचा आहे, देवाच्या शब्दावर आपण चिंतन केलं पाहिजे आणि देवाच्या शब्दानुसार आपण आपल्या जीवनाची जडणघडण केली पाहिजे, तरच आपलं तारण होणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो मत्तयच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 7:27 की केवळ माझ्यासाठी प्रार्थना करणारे, हात जोडून ओठाने बडबड करणारे ह्यांचं तारण होईल असं नाही, तर माझ्या वचनानुसार जे आचरण करतात त्यांचं तारण निश्चित होणार आहे. शिष्य म्हणून आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्थिक होतो तेव्हा आपल्याला देखील हे सत्य लक्षात ठेवायचं आहे की आपल्या जीवनाची जडणघडण आपण देवाच्या वचनानुसार केली पाहिजे आणि देवाच्या वचनानुसार जेव्हा आपलं आचरण होईल तेव्हा निश्चितच आपण शेजारप्रीतीमध्ये आणि ईश्वरप्रीतीमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाहीत. ईश्वरप्रीती आणि शेजारप्रीतीमध्ये वाढून आपण निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य, खरे प्रेषित होऊ शकतो आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यासाठी आपल्याला कृपा देईल. अध्याय 10 अभ्यास करीत असताना लूक आपल्याला हेच सांगत आहे की शिष्यांची गरज किती आहे. शिष्य होत असताना शिष्यांच्या जीवनामध्ये अडथळे आहेत, त्यांना रक्तसाक्षी म्हणून जीवन जगायचं आहे. असं असताना आपण शिष्य म्हणून जीवन जगायचं असेल तर देवाच्या जी प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ईश्वरप्रीती आणि शेजारप्रीती ह्याची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे आणि ती घातल्यानंतर निश्चितच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे चांगले शिष्य म्हणून गणले जाऊ, आपण देवराज्याची सुवार्थ घोषित करू, प्रकाशाचं राज्य निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि त्याद्वारे खऱ्या शांतीचा, खऱ्या प्रेमाचा आणि खऱ्या सुखाचा अनुभव आपल्याला येईल. आभारी.